नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन आपलं स्वतःचं मतदान कार्ड म्हणजेच वोटर आय डी कार्ड डाउनलोड कसं करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेतली पण वोटर आय डी कार्ड डाउनलोड करताना खूप जणांना एक एरर येत आहे युवर रेजिस्टर्ड मोबाईल नंबर इज नॉट युनिक इन ई रोल अशा प्रकारचा इश्यू येत आहे आणि त्यामुळे ते स्वतःचं वोटर आय डी कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकत नाहीत तर हा प्रॉब्लेम कसा दूर करायचा हा इश्यू कसा सॉल्व्ह करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती समजून जाईल आणि असा इश्यू तुम्हालाही येत असेल तर तो प्रॉब्लेम तुमचाही सॉल्व्ह होईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो तुम्हाला ही जर वोटर आय डी कार्ड डाउनलोड करताना युवर रेजिस्टर्ड मोबाईल नंबर इज नॉट युनिक इन ई रोल अशा प्रकारचा इश्यू येत असेल आणि त्या प्रॉब्लेममुळे हो तुम्हाला जर ऑनलाईन स्वतःचं वोटर आय डी कार्ड डाउनलोड करता येत नसेल तर त्यावर कोणती प्रोसेस आपण नेमकी केली पाहिजे तो इश्यू कसा सॉल्व्ह करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सर्वप्रथम हा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजेच हा जो प्रॉब्लेम येतो आहे हा सॉल्व करण्यासाठी आपल्याला एक युनिक आपला मोबाईल नंबर आपल्या वोटर आय डी कार्डला लिंक करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचा आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला ते टाईप करायचं आहे एन व्ही एस पी डॉट इन असं टाईप करा आणि सर्च करा हे सर्च, सर्च केल्यानंतर आपल्यासमोर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल म्हणजेच नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे त्या लिंकवर जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट डायरेक्ट ओपन झालेली दिसेल सर्वप्रथम ही प्रोसेस तुम्ही सुद्धा मोबाईलमधून ओपन करत असाल तर अशा प्रकारचा इंटरफेस आलेला दिसेल आणि ह्या पेजवर आपल्याला इथे लॉग इन और रेजिस्टरचं बटन आहे सर्वप्रथम आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे तर लॉग इन या रेजिस्टर या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या, या वेबसाईटचे नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि इथे लॉग इन करण्यासाठीचा फॉर्म आलेला दिसेल यापूर्वी या वेबसाईटवर येऊन जर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर आपल्याकडे युजर नेम पासवर्ड असेल जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असेल तर लॉग इन बटनच्या खाली ते डोंट हॅव अकाउंट रजिस्टर ॲज अ न्यू युजर अशी लिंक दिसते या लिंकवर क्लिक करून आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे बघा या लिंकवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा आपल्याला एक पेज ओपन होत आहे इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर दिलेला कॅपचा टाकून सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी तो टाकून त्यानंतर युजरनेम पासवर्ड तयार करून आपल्याला रेजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला लॉग इनच्या पेजला यायचं आहे इनच्या पेजला आल्यानंतर आता इथे आपल्याला आपण जे रेजिस्ट्रेशन करताना युजरनेम पासवर्ड तयार केलेला आहे ते नेम हे युजरनेमच्या रकान्यामध्ये पासवर्ड हा पासवर्डच्या रकान्यामध्ये आणि खाली दिलेल्या कॅपच्या कॅपच्या रकान्यामध्ये टाकून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे युझरनेम या रखान्यामध्ये आपण तयार केलेला युजरनेम म्हणजेच आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी त्यानंतर पासवर्ड या रकान्यामध्ये पासवर्ड आणि कॅपच्या व्यवस्थित टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलच्या मेन पेजवर आता आलेलो दिसेल राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलच्या मेन पेजला आपल्याला इथे भरपूर सारे ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत त्यापैकी आता आपल्याला आपल्या वोटर आय डी कार्डला आपला मोबाईल नंबर जर लिंक करायचा असेल तर इथे चौथा ऑप्शन दिसत आहे मी ते हायलायटी करत आहे ॲप्लिकेशन फॉर करेक्शन शिफ्टिंग डुप्लिकेट इपिक अँड मार्किंग फॉर पी डब्ल्यू डी अशा प्रकारचा चौथा ऑप्शन जो दिसतो आहे या चौथ्या ऑप्शनवर सर्वप्रथम आपल्याला क्लिक करायचा आहे चौथ्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्लीज प्रोव्हाइड बिलो डिटेल्स असा एक फॉर्म आलेला दिसेल आपण स्वतःसाठी करत आहे आता हे अपडेशन म्हणजेच आपला मोबाईल लिंक आपल्या वोटर आय डी कार्डला जो आपण लिंक करत आहे तो स्वतःचा करत आहे का फॅमिलीतल्या कुणाचा करत आहे स्वतःसाठी करत असाल तर सेल्फ क्लिक करा फॅमिलीमध्ये करत असाल तर फॅमिली क्लिक करा तर मी ते सेल्फ क्लिक करतो आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करतोय नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे फॉर्म आठ ओपन झालेला दिसेल सर्वप्रथम वर सिलेक्ट लँग्वेजमध्ये इंग्लिश आलेला आहे तुम्हाला जर इथे लँग्वेज बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता त्याच पद्धतीने आता हे पेज थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर इ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया फॉर्म एट अशा प्रकारचा आपल्याला इथे टायटल दिसत आहे त्याच्याच नंतर इथे पट्टीतला पहिला सेक्शन दिसत आहे आय ॲप सबमिट ॲप्लिकेशन फॉर म्हणजे आपण आता हे ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट कशासाठी करतोय आणि त्याच्यासाठी आपल्याला इथे भरपूर सारे ऑप्शन दिसत आहेत तर त्यापैकी ते आपल्याला फक्त दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे करेक्शन फॉर एंट्रीज ऑफ एक्झिस्टिंग इलेक्ट्रल रोल नेम जेंडर डेट ऑफ बर्थ एज टाईप ऑफ रिलेशन नेम ऑफ रिलेटिव्ह ॲड्रेस मोबाईल नंबर आणि फोटोग्राफ म्हणजेच तुम्हाला तुमच्या मतदान कार्डवरचा फोटो ॲड्रेस डेट ऑफ बर्थ एज नेम जेंडर काही बदलायचं असेल जसं मोबाईल नंबर आता आपल्याला इथे लिंक करायचा आहे तो बदलायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे तर इथे आपल्याला सेकंड हा ऑप्शन निवडायचा आहे करेक्शन ऑफ इंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टेड रोल मी ते हायलाईट करत आहे हा सेकंड ऑप्शन निवडा सेकंड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला थोडंसं या पेजचा खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर बघा स्टेट डिस्ट्रिक्ट असेंब्ली आपलं ॲटोमॅटिक आपल्याला आलेलं दिसतंय त्याच्याच खाली आपल्याला ॲप्लिकेशन डिटेलचा एक सेक्शन मिळत आहे इथे सर्वप्रथम आपलं नाव आडनाव त्यानंतर रिलेटिव्ह नेम रिलेटिव्ह सरनेम हे सर्व दिसत आहे इथे सर्वात महत्वाचं म्हणजे नेम या रकान्यासमोर एक एरो मार्क दिसतोय मी ते हायलाईट केलं आहे त्याच्यावर फक्त क्लिक करा ॲटोमॅटिक त्याच्या पुढच्या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव मराठीत आलेलं दिसेल तेच सेम सरनेम म्हणजे आडनावाच्या रकान्यासमोरच्या मार्कला क्लिक करा आपला आडनावसुद्धा मराठीत आलेलं दिसेल रिलेटिव्हच्या नावासमोर पण सेम प्रोसेस करायचे आहे आणि आडनावासमोर पण सेम प्रोसेस करायचे चा, आहे हे चारी जे इंग्लिशमध्ये फील्ड होत्या त्या मराठीतमध्ये सुद्धा इथे आपल्याला आलेल्या दिसतील एकदा ह्या सर्व आलेल्या आपल्याला कन्फर्म झाल्यानंतर हे सर्व मराठीत आल्यानंतर पुन्हा एकदा हे थोडंसं पेज आपल्याला वर स्क्रोल करायचं आहे आपण टाकलेल्या आपल्या किंवा लॉग इनुसार आपलं इपिक नंबर सुद्धा इथे ॲटोमॅटिक आलेलं दिसेल आता हे सर्व आपल्याला फक्त वर स्क्रोल करायचं आहे ह्याच्यानंतर इथे दुसरा आकडा दिसतोय की ऍप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टर रोल या दुसऱ्या सेक्शनवर आपल्याला यायचं आहे आता यातून आपल्याला इथे खाली भरपूर सारे ऑप्शन दिसत आहेत इथे फक्त आपल्याला आपण हा ेशन फॉर्म कशासाठी भरत आहे काय आपल्याला अपडेट करायचा आहे तर इथे नेम जेंडर डेट ऑफ बर्थ टाईप ऑफ रिलेशन असे भरपूर सारे ऑप्शन दिसतात यापैकी फक्त आपल्याला इथे मोबाईल नंबरचा जो ऑप्शन दिसतोय त्याला आपल्याला फक्त टिक करायचा आहे मोबाईल नंबरचा इथे ऑप्शन आपण सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा पेज खाली थोडंसं स्क्रोल करा आणि स्क्रोल केल्यानंतर इथे आपल्याला खाली मोबाईल नंबर टाकण्यासाठीचा एक ऑप्शन जो आहे तो अनेबल झालेला दिसेल बाकी सगळे ऑप्शन डिसेबल आहेत मोबाईल नंबरचा टाकण्याचा जो ऑप्शन आहे तो अनेबल आहे आता या मोबाईल नंबर या रकान्यामध्ये आपल्याला जो आपला मोबाईल नंबर वोटर आय डी कार्डला लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर या रकान्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे मोबाईल नंबर या रकान्यामध्ये जो मोबाईल नंबर आपल्याला लिंक करायचा आहे तो टाका तो टाकल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करा डिक्लेरेशनचा सेक्शन दिसेल डिक्लेरेशनच्या सेक्शनमध्ये प्लेस नावाचा रखाना आहे त्याच्यामध्ये आप आपलं सध्याचं ठिकाण टाकायचं आहे आणि त्याच्याच खाली आपल्याला कॅपचा कोड दिसतोय तो व्यवस्थित बघून कॅप्चाच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर इथे रिसीट आणि प्रिव्ह्यू असे दोन बटन दिसत आहेत तर त्यापैकी आपल्याला प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक करायचा आहे प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती जर व्यवस्थित आपण भरली असेल तर आपल्याला इथे कोणताही एरर येणार नाही आणि नवीन पेजवर आता आपण भरलेली सर्व माहिती आपल्याला इथे दिसत आहे त्याचबरोबर आपण कोणती गोष्ट अपडेट करतोय ते डिक्लेरेशनच्याच वर इथे दिसत आहे बघा मी ते मोबाईल नंबर अपडेट करतोय तर डिक्लेरेशनच्या वर जो मोबाईल नंबर मला लिंक करायचा होता वोटर आयडी कार्ड तो इथे दिसत आहे तुम्हालाही या गोष्टी सर्व कन्फर्म करायचे आता हा सर्व भरलेली माहिती कन्फर्म केल्यानंतर आणि बरोबर असेल तर इथे सबमिट नावाचं एकदम खाली बटन दिसतंय या फॉर्मच्याच खाली त्या सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला हा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे म्हणजेच वोटर आय डी कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रोसेसचा जो फॉर्म होता तो आपण ऑनलाईन इथे सबमिट केलेला आहे सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला एक रेफरन्स आय डी मिळतोय हा रेफरन्स आय डी आपल्याला सर्वप्रथम कॉपी करून ठेवायचा आहे कारण आपल्याला जर आपला वोटर आय डी कार्डला मोबाईल नंबर लिंक झाला आहे का नाही याचं स्टेटस पाहायचा असेल तर हा रेफरन्स आय डी खूप महत्त्वाचा आहे रेफरन्स आय डीचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तो कॉपी करा हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर इथेच खाली आपल्याला स्ट्रॅक स्टेटस असं बटन दिसतंय या ट्रॅक स्टेटसवर बटनवर क्लिक करून आपण आपला वोटर आय डी कार्ड आपल्या मोबाईल नंबर वोटर आय डी कार्डला लिंक झाला आहे का नाही हे पाहू शकतो तर इथे ट्रॅक स्टेटसवर क्लिक करा ट्रॅक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे दोन रकाने आलेले दिसतील सिलेक्ट स्टेट आणि रेफरन्स आय डी तर सिलेक्ट स्टेट या रकान्यामध्ये क्लिक करा आणि आपल्याला आपलं इथे राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर इथे एंटर रेफरन्स आयडी म्हणजे आता जो आपण रेजिस्ट्रेशन फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये जो रेफरन्स आयडी मिळाला होता जो मी तुम्हाला कॉपी करायला सांगितला होता तोच रेफरन्स आयडी इथे आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे स्टेट आणि रेफरन्स आयडी हे दोन्ही गोष्टी टाकून झाल्यानंतर त्याच्या खाली जो स्ट्रेक ट्रॅक स्टेटस हे बटन दिसतंय त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ट्रॅक स्टेटस या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आप आपलं इथे स्टेटस आलेलं दिसेल बघा हिरव्या कलर मध्ये सबमिटेड म्हणजे आपण जे वोटर आयडी कार्डला आपलं मोबाईल नंबर लिंक करणे प्रोसेसचा जो फॉर्म आहे तो आपला सक्सेसफुली सबमिटेड झालेला आहे तर ग्रीन कलरमध्ये आलेला आहे आता फक्त पुढच्या स्टेप जेव्हा पूर्ण ग्रीन होतील तेव्हा ॲटोमॅटिक आपला मोबाईल नंबर आपल्या वोटर आय डी कार्डला लिंक होईल म्हणजे हो वार हे तीन डॉट जे आहेत ते सुद्धा ग्रीन व्हायला पाहिजेत तर हे स्टेटस आपल्याला वारंवार चेक करायचं आहे आणि हे सर्व डॉट ग्रीन झाल्यानंतरच आपलं मोबाईल नंबर हा वोटर आय डी कार्डला लिंक होईल जेव्हा आपल्याला हे सर्व डॉट हिरवे झालेले दिसतील ज्या पद्धतीने ते सबमिटेडचा डॉट हिरवा आहे त्याच पद्धतीने बाकीचे डॉट्स बाकीचे सर्कलसुद्धा जेव्हा हिरवे होतील तेव्हा आपला मोबाईल नंबर हा आपल्या वोटर आय डी कार्डला सक्सेसफुली लिंक झालेला दिसेल लिंक झाल्यानंतरच आपण मग आपलं वोटर आय डी कार्ड डाउनलोड करू शकतो म्हणजेच यापूर्वी आपण वोटर आय डी कार्ड जेव्हा डाउनलोड करत होतो तेव्हा आपल्याला युवर रेजिस्टर्ड मोबाईल नंबर इज नॉट युनिक इन इरोल अशा प्रकारचा एरर आला होता आणि त्यासाठीच आपण ही मोबाईल नंबर आपल्या वोटर आय डी कार्डला लिंक करण्याची प्रोसेस केली ही प्रोसेस जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही ट्राय करा तुमचं वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्याचा ही प्रोसेस कंप्लीट झाल्या असेल तर शंभर टक्के तुमचं वोटर आयडी कार्ड डाउनलोड होईल तर अशा पद्धतीने तुम्ही ई रोल युवर रेजिस्ट्रेशन मोबाईल नंबर इज नॉट युनिक इन ई रोल अशा प्रकारचा जो एरर होता तो सॉल्व करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती ती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद